भंडाऱ्याची उधळण म्हणजे खोपोलीमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. टोल नाक्यावर ट्रॅफिकमधून लेन कटिंग करत कार चालक दुसऱ्या लेनमध्ये घुसला आणि त्याचवेळी हा कार चालक आणि सहप्रवासी एका ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवत दादागिरी करताना दिसतात. हा व्हिडिओ MIM खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला होता. व्हिडिओमध्ये गाडी मागचा लोगो शिवसेनेचा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी कुणीही शिवसैनिक नसल्याचा दावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. फक्त गाडीवरच्या स्टिकरवरून बेताल वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. घटना होने के इतने घंटे होने के बावजूद भी अभी मुझे पता चला है कि गृह राज्य मंत्री ने कहा कि हम इंक्वायरी करेंगे. अब कहीं इंक्वायरी क्या करेंगे? आपकी बंदूक साफ दिख रही है, गाड़ी का नंबर दिख रहा है, इसके ऊपर कार्रवाई करिए. ये मैं उद्धव ठाकरे साहब को, गृह मंत्री अनिल देशमुख साहब को और महाराष्ट्र के DGP साहब को कहता हूं कि मैंने पूरी जिम्मेदारी एक खासदार की हैसियत से ये वीडियो डाला है. आपको कार्रवाई करना है, करिए. नहीं करना है तो और बंदूकें चलाइए, जिसके हाथ में देना है. ही गाडी आणि त्या गाडीमध्ये असणारा गाडी चालवणारा व्यक्ती, गाडीचा मालक आणि पाठीमागं बसणारी व्यक्ती यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीमध्ये त्याच्यामध्ये जे दोन रिव्हॉल्वर दिसत आहेत त्यातलं एक रिव्हॉल्वर तर नकली आहे. मी सर्व यंत्रणांकडनं त्याची प्राथमिक माहिती घेतलेली आहे. जी व्यक्ती, ज्या तीन व्यक्ती आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यांचा दुरायन्वयाने सुद्धा शिवसेनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठेही संबंध नाही. त्यांच्याकडे जे काही वेपन होते ते आणि वाहन ह्याच्यासह आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढे आम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करत आहोत. चौकशी दरम्यान असं आढळलेलं आहे की गुन्हा आज दाखल झाला आहे, तरी सुद्धा घटना ही शुक्रवारी पहाटेची घटना आहे, 28 तारखेला पहाटे झालेली घटना आहे. सर कुठले कलम लावले गेलेले त्यांच्यावर? सध्या त्यांना 325 Arm Act मध्ये कलम लावलेला आहे. पुढील आणखी कलम वाढण्याची शक्यता आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे आरक्षणाच्या मागणीसाठी साष्ट पिंपळगाव इथे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. आंदोलकांनी बेमुदत उपोषण स्थगित केलं असलं तरी ठिय्या आंदोलन आणि साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असल्यानं बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारला आघाडी सरकार म्हणा, ठाकरे सरकार म्हणू नका असा सल्ला भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधल्या पत्रकार परिषदेत दिला. त्याचवेळी लाल मातीतली कुस्ती म्हणजे